हेलो एवरीवन, माय सेल्फ डॉक्टर प्रवीण खापेकर, नवजात शिशु एंड बाल विशेषज्ञ। दोस्तों, माता पिता बहुत ही परेशान हो जाते हैं, अपने आप को असहाय महसूस करते हैं जब उनका आने वाला शिशु समय से पहले पैदा हो जाता है, कमज़ोर पैदा होता है, उसका वजन बहुत ही कम रहता है। जैसे ही अपने शिशु को देखते हैं बिल्कुल वो डर जाते हैं, उनके दिमाग में तरह तरह के सवाल आते हैं कि आगे का इलाज कैसा होगा, इलाज के द्वारा बच्चा ठीक हुआ कि नहीं होगा, हमें कितना खर्चा आएगा। और अगर हमें शिशु के इलाज के बारे में कोई भी जानकारी नहीं है तो हमें बहुत ही दिक्कतों का सामना करना पड़ता है। यहाँ पर हमारे साथ ऐसे एक पेरेंट है, मिस्टर सुनील एंड मिसेस किरण ठोटे, जिनकी उम्र 37 है और 7 महीने के अंत में इनकी डिलीवरी हुई और केवल 600 ग्राम का बच्चा पैदा हुआ और इन्हें इलाज के बारे में कोई भी जानकारी नहीं थी, इसलिए इन्हें बहुत ही दिक्कतों का सामना करना पड़ा है। ये हमारे हॉस्पिटल में 11वें दिन आए, फिर इनका इलाज किया गया सफलतापूर्वक। आइए इनसे हम सुनते हैं कि कैसे जो है डिलीवरी के बाद इन्हें क्या क्या इलाज में दिक्कतें आई और कैसे इनके शिशु का इलाज हुआ। नमस्कार, माझे नाव सुनील उमाजी थोटे, मुक्काम मोहगाव, वय 42, ही माझी पत्नी किरण सुनील थोटे, वय 37, आणि हे माझे बाळ। माझ्या पत्नीची डिलिव्हरी 7 महिने पूर्ण झाल्यानंतर अचानक ब्लडिंग सुरू झाली आणि त्या कारणास्तव तिला डिलिव्हरी करण्यात आली। ज्या ठिकाणी डिलिव्हरी झालेली होती त्या ठिकाणी बाळाचं जे वजन होतं डिलिव्हरीच्या वेळेस ते वजन 600 ग्रॅम होतं। बाळ अतिशय नाजूक होतं, श्वास घ्यायला त्याला त्रास होत होता आणि पोटाला सूजन होती। ज्या ठिकाणाहून डिलिव्हरी झाली तेथून बाळाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी बाळावर उपचार होऊ लागले। बाळ एकीकडे, आई एकीकडे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि मी एकदम म्हणजे त्यावेळेस खंगलो। ज्या ठिकाणी बाळ भरती होतं त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलचा जो चार्ज होता तो अतिशय जास्त होता। दररोज मेडिसिन लागायची, मेडिसिनची जी किंमत होती ती जास्त होती आणि मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे तो खर्च माझ्याने झेपत नव्हता। तरी पण सुद्धा माझं बाळ त्या ठिकाणी 10 दिवस राहिलं आणि त्या बाळाच्या वेटमध्ये कोणत्याच प्रकारची प्रोग्रेस होत नव्हती, 1 ग्रामसुद्धा ते बाळ वाढलेलं नव्हतं। त्यानंतर काय करायचा हा विचार माझ्याकडे नेहमी यायचा, डोक्यामध्ये यायचा। नंतर मी असं ठरवलं की या ठिकाणाहून आपल्या बाळाला म्हणजे डिस्चार्ज करायचं आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचं, परंतु डॉक्टर चांगली कोणती आहेत हे मला माहीत नव्हतं। परंतु माझ्या एका मित्राकडून कळालं आणि चिल्ड्रेन हॉस्पिटल की ज्या सर आहेत डॉक्टर खापेकर सर यांची माहिती मला मिळाली। मी त्यांच्याकडे आलो, आल्यानंतर माझ्या बाळाची जी काही परिस्थिती होती ती संपूर्ण परिस्थिती मी त्यांना डिटेल सांगितली। 2 दिवसानंतर त्या बाळाला तिथून रिचार्ज केलं मोठ्या हॉस्पिटलमधून आणि सरांकडे त्याला भरती केलं। भरती केल्यानंतर सरांनी त्या बाळाला प्रत्यक्षात पाहिलं, त्याच्या पोटाला सूजन होती, त्याचबरोबर श्वास घ्यायला तर त्रास होत होता। हे असताना भरती केलं आणि जवळपास 5-6 दिवस झाल्यानंतर ती बाळ दूध घ्यायला लागलं, त्याच्यामध्ये प्रोग्रेस जी होती ती प्रोग्रेस दिसायला लागली। नंतर असं करता करता 10-5 दिवसांनी पुन्हा ते बाळ चांगल्या प्रकारे दूध घ्यायला लागलं। मी दररोज यायचो, तिथल्या स्टॉपबद्दल त्यांना भेटायचो, मुलांमध्ये होणारी जी काही प्रोग्रेस होती ती प्रोग्रेस मी त्यांना विचारायचे, ते सांगायचे आणि सोबत सरांनासुद्धा मी भेटायचो। सर मला नेहमी त्या बाळाबद्दल होणारी जी काही प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस मला सांगायची, मला माहिती द्यायची आणि जे काही दवाई लिहून द्यायची ती दवाईसुद्धा मिनिमम चार्जची मला लिहून द्यायची जेणेकरून ती तुम्हाला परवडेल। असं करता करता माझे बाळ या ठिकाणी 2 महिने राहिलं आणि 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यामध्ये प्रोग्रेस झाली। आता ती बाळ 1850 ग्रॅमचं आहे, सुदृढ आहे, चांगलं आहे। त्याचबरोबर माझी मिसेस दररोज इथे फिडिंगसाठी यायची, फिडिंग कशी करायची, बाळाला कसं दूध पाजायचं हे मार्गदर्शन करते सांगायचे। असं करता करता माझं बाळ आता चांगल्या कंडिशनमध्ये आहे, व्यवस्थित आहे। मी एवढंच म्हणेल की जशी परिस्थिती माझ्यावर होती किंवा आली ही परिस्थिती बाकी पालकांवर यायला नको, कारण जेव्हा आपल्याला माहीत असते की आपल्या घरी आता नवीन बाळ येणार तेव्हा आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण आपल्या बाळाचं ट्रीटमेंट किंवा आईचं ट्रीटमेंट कोणाकडे करायला पाहिजे याची माहिती आपण पूर्वीच करायला पाहिजे, जेणेकरून बाळ आणि बाळाची आई या दोघांची ट्रीटमेंट एका ठिकाणी होईल तर अतिशय उत्तम असते।
परंतु माझ्या ह्याच्यामध्ये तसं झालेलं नाही. बाळ एकीकडे, आई एकीकडे, आणि त्यामुळे मी एकदम त्यावेळेस भांबून गेलेलो होतो, मला कळत नव्हतं. परंतु माझ्या माहितीनुसार, माझ्या सांगण्यानुसार मी संपूर्ण पालकांना एक असं निवेदन देईन की त्यांनीसुद्धा आई आणि बाळ याची जर समजा आपल्याला काळजी घ्यायची असेल तर अतिशय उत्तमरित्या आस्था जनरल हॉस्पिटल सर, आपले कापेकर सर जे आहेत, अतिशय उत्तम आहे, चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करतात, अतिशय कमी दरामध्ये, वाजवी दरामध्ये तुम्हाला सहकार्य करतात. मी तेवढेच म्हणेल, संपूर्ण स्टाफला, सरांना, त्यांना शब्दस्मरणाने त्यांचं स्वागत करेल, त्यांचा आभार मानेल, की जेणेकरून माझे जे काही बाळ होतं अतिशय दुर्बल होतं, कमजोर होतं, अशक्त होतं, अशा बाळाला त्यांनी जीवन दिलं. एवढी बोलून मी संपूर्ण स्टाफला आणि डॉक्टर सरांना त्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार. तो यहां पर जैसे आप लोगों ने सुना कि कैसे इनके 600 ग्राम के शिशु का सफलतापूर्वक इलाज किया गया. पहले इन्हें कोई जानकारी नहीं थी, इसलिए कुछ दूसरे अस्पताल में भर्ती थे. 11 बजे अस्पताल दूसरे अस्पताल से यहाँ पर लेके आए, क्योंकि बहुत ही उनका खर्चा आ रहा था. और यहाँ पर आप लोगों ने देखा कि कैसे बिल्कुल सिंपल तरीके से मिनिमम इंटरवेंशन किया गया, और ख़ास करके यहाँ न्यूट्रिशन की तरफ, बच्चे की न्यूट्रिशन की तरफ बहुत ज़्यादा ध्यान दिया गया, जिससे क्या होगा, 10 से 15 दिन के बाद ये बच्चे का वजन बढ़ना स्टार्ट हो गया. उसके बाद शिशु को कोई कॉम्प्लिकेशन नहीं हुई, आँखों की जाँच बिल्कुल नॉर्मल आए. तो इस तरीके से कॉम्प्लिकेशन नहीं होने से, मेडिसिन बहुत कम लगने से, बच्चा जल्दी दूध में आने से, इनका जो एक कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट भी काफ़ी कम रहा. यहाँ पर मैं आपको एक बहुत ही इंपॉर्टेंट मैसेज देना चाहता हूँ, जो हर माता पिता को जानना जरूरी है, कि अगर आपको पता चल गया कि आपके घर में आने वाला शिशु समय से पहले पैदा होने वाला है या कमज़ोर पैदा होने वाला है, तो ऐसी स्थिति में आपको शिशु के इलाज के लिए पहले से ही पूरी जानकारी लेना चाहिए कि आपके जो है शिशु के जो बचने की संभावना कितनी है, कैसा ट्रीटमेंट होगा, कितने दिन तक ट्रीटमेंट चलेगा, कितना खर्चा आ सकता है, लॉन्ग टर्म क्या क्या कॉम्प्लिकेशन हो सकते हैं, इन सब की जानकारी पूरी आपको लेना चाहिए. और दूसरी जो इम्पॉर्टेंट चीज़ है, आपको यह ध्यान रखना चाहिए कि आप जहाँ तक हो सके ऐसी जगह डिलीवरी कराएं जहाँ पर माँ और शिशु दोनों के इलाज की व्यवस्था उपलब्ध हो. जैसे क्या होता है, शिशु को पैदा होते साथ ही जो है इलाज मिल जाता है, अगर उसकी सांस की तकलीफ है तो सांस की तकलीफ जल्दी ठीक हो जाती है. साथ में माँ और शिशु दोनों एक ही प्लेटफॉर्म में रहते हैं, जिसकी वजह से जो है शिशु को माँ का दूध उपलब्ध हो जाता है. और यह भी देखने में, अगर दोनों एक जगह हो तो शिशु जल्दी से जल्दी रिकवर हो जाते हैं और कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट भी कम हो जाती है. इस वीडियो को लाइक करिए, सब्सक्राइब करिए, कमेंट करिए, जिससे आपको आने वाली वीडियो के बारे में जानकारी मिले. थैंक यू.